नवाब मलिक मामले को लेकर सत्ता पक्ष और विरोधी पक्ष आमने सामने दिखाई दे रहे। एक और भाजपा मलिक राजीनामा दे, साथ ही उन पर देशद्रोह का मामला दर्ज हो, इस मांग को लेकर आंदोलन कर रही है। वहीं दूसरी ओर राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से केंद्र सरकार के खिलाफ आंदोलन कर रही है। शनिवार को राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से अयोध्या नगर परिसर में शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, प्रवक्ता प्रवीण कुटे, पूर्व विधायक दीनानाथ पडोले के नेतृत्व में आंदोलन किया गया। राष्ट्रवादी का कहना है कि केंद्र की सरकार ईडी और सीबीआई का राजनीति के लिए इस्तेमाल कर रही है। साथ ही भाजपा के देशद्रोह की मांग पर प्रवीण कुटे और दुनेश्वर पेठे ने भाजपा का समाचार लिया। ज्या पद्धति ने भारतीय जनता पक्षाने मागील 7 वर्षापासून जेव्हापासून भारतीय जनता पक्षाचं सरकार विशेषतः नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार ज्या दिवसापासून आलं त्या दिवसापासून ज्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणांचा मग ती ईडी असेल, सीबीआय असेल, एनआयए असेल, एनसीबी असेल, सगळ्या तपास यंत्रणांचा ज्या पद्धतीने राजकीय सूडबुद्धी करता वापर केला जातो हे म्हणण्यापेक्षा ती भारतीय जनता पार्टीची शाखा म्हणून काम करते हे म्हणणं जास्त संयुक्तिक असं मला वाटतं। भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते अलीकडे ईडीचे प्रवक्ते म्हणून काम करतात आणि कुठे प्रत्येक ज्या ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ताच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीच्या विरोधामधलं जे काही सरकार असतील, विशेषतः विरोधी पक्षांनी सरकारला अडचणी आणण्याकरता जाणीवपूर्वक संपूर्ण केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जातो याचा निषेध करण्याकरता संपूर्ण राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काल परवापासून टप्प्याटप्प्याने वरती रस्त्यावर उतरत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी आहोत। असा आहे अलीकडच्या काळामध्ये त्यांच्या हातामध्ये एक 7 वर्षापासून सीबीआय असेल, ईडी असेल आणि विविध ज्या काही संस्था आहेत त्या संस्थाचा जो मिसयूज करत आहेत त्या संस्था त्यांच्याकडे असल्यामुळे ते आता नवाबभाई मलिक असेल, अनिल भाऊ देशमुख असेल यांना तर अरेस्ट केलं पण त्या कोणत्या याच्यात कोणत्या आरोपात केलं हे सगळ्या सर्व महाराष्ट्राच्या जनतेला अख्ख्या देशाच्या जनतेला माहीत आहे आणि त्याच्या हातात जे आहे त्याचा ते मिसयूज करत आहेत। आज ते जरी गुन्हे दाखल करा असं ते म्हणत असेल परंतु ते तसं ज्या पद्धतीचं 23 वर्षाच्या पूर्वीचा जो गुन्हा आहे गुन्हा नव्हताच तो आणि ते त्याच्यावरून ते उकळून काढलं आणि 4 वाजता त्यांना अरेस्ट केलं एक सर्वसाधारण मनुष्यासारखा हे काही भारतीय जनता पार्टीचं बरोबर नाही आहे आणि भारतीय जनता पार्टीनं ह्या सगळ्या जेवढ्या संस्था आहेत त्याचा मिसयूज करणं सुरू केलं।